माझ्या बोलण्यानं माझ्या मराठा समाजाच्या बांधवाच्या माता भगिनीच्या भावना दुखवल्या असतील, अगदी मी जाहीर त्यांची माफी मागतोय. बोलण्याच्या वगैरे आपण बोलून जातो, पण त्याचा अर्थ माझ्या मराठा समाजाच्या भावना कुठेतरी दुखवाव्या, त्याच्यावरती कुठेतरी राजकीय ताशेर मारावे, ह्या पटडीतला मी मुळीच नाही. तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत बघितलेलं आहे. आणि मग माझ्या बोलण्यानं किंवा माझ्या वक्तव्यानं माझ्या समाजाच्या भावना जर दुखवल्या असतील, तर अगदी पाळण्यातल्या मुलापासून ते माझ्या आजोबा पंजोबापर्यंतच्या सगळ्यांची मी जाहीर माफी मागतो आहे. लक्षात, कारण मी एक ह्या समाजातला कार्यकर्ता आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजातील मुलामुलींना त्यांचं करिअर करण्यासाठी आरक्षणाची गरज आहे, आमचा समाज मागासलेला आहे, हे पहिल्या दिवसापासून माझी मागणी आहे. आणि आता ज्यांनी कोणी दाखवलं असेल की जे वक्तव्य दाखवलं, पण त्याचं पूर्ण एक तासाचं भाषण आहे, ते एक तासभर बोललेलं आहे. आणि मी हे केलेलं आहे की आता माझ्यासारखा मराठा समाजामध्ये मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करणारा माणूस आज मंत्रीपदावर आहे, हे आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, ह्या भाषेत मी बोललेलो आहे. आणि म्हणून हेही बोललेलो आहे, जर मराठा आरक्षण माझ्या कारकिर्दीत जर आपल्याला मिळालं नसेल तर मी राजीनामा देईन, हे सुद्धा मी बोललेलो आहे. पण पहिलं मी माझ्या मराठा समाजाबरोबर असणार आहे, ही माझी भूमिका. ही मीडियानं कुठंच माझी भूमिका दाखवली नाही, तरीसुद्धा ही सगळ्या भूमिका जे काय आज त्याचं मी कुठंतरी एक्सप्लॅनेशन देतो आहे हा विषय नाही, पण माझ्या बोलण्यानं माझ्या मराठा समाजाच्या बांधवाच्या माता भगिनीच्या भावना दुखवल्या असतील, अगदी मी जाहीर त्यांची माफी मागतोय. ही जी काही प्रथा आहे आणि ज्या पद्धतीनं मराठा समाजाला खास सुटलेली असं, आता मराठा समाज यायला कशी खास सुटवते ते बघू आता पुढच्या काळात. पण आम्ही या शब्दाचा काँग्रेस पक्षाच्या तर्फे निषेध करतो आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्र्यालाही पत्र देणार आहे आणि याला तातडीनं जाहीर माफी मागावी सरकारनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी, आणि विधानसभेमध्ये हा मुद्दा आम्ही उपस्थित करू आणि सरकारला बरखास्त करायची मागणी करू.